करोनाने निर्माण केलेलं आव्हान अद्यापही आटोक्यात आलेलं नाहीये. विघ्नहर्ता गणरायाच्या उत्सवावरही या विषाणूचं सावट आहेच. त्यामुळे यंदा सार्वजनिक गणेश विसर्जन करता येणार नाही. त्यामुळे घरीच गणेश विसर्जन करण्यासाठी शाडूची मूर्ती आवश्यक असणार आहे. घरातली श्रींची मूर्ती ही शाडूनेच बनवावी यासाठी मार्गदर्शन दैनिक प्रभाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेच. आपण आपली भक्ती या निर्गुण निराकार गणरायाच्या चरणी अर्पण करण्यासाठी आपल्या बालगोपालांना घेऊन घरीच गणपती बनवा आणि आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा. यातले काही महत्वाचे मुद्दे. मुद्दा एक, प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी शाडू मातीची मूर्ती वापरावी. मूर्तीचे घरातच विसर्जन करावे. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करावं आणि नातेवाईकांकडे देखील गर्दी करणं टाळावं. माझा वशिलनाच्या संपूर्ण कुटुंबाकडून तुम्हाला गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.